नमस्कार काका, नमस्कार। नमस्कार। आता लवकरच रणजी करंडक सामने आणि दुलीप करंडक सामने चालू होणार आहेत आणि वेस्ट इंडिजचा संघ पण भारतात येणार आहे आणि आता परत एकदा वातावरण क्रिकेटमय होऊन जाईल। भारतीय क्रिकेटबद्दल चर्चा सुरू झाली की ओघाने संघात द्रुतगती गोलंदाज नाहीत अशी पूर्वीच्या तक्रारीला सुरुवात होते, तर असा एक प्रश्न डोळ्यासमोर येतो की मंदगती गोलंदाज इतकी कामगिरी करतात आपल्या आपल्या संघात, खरोखर द्रुतगती गोलंदाजांची आवश्यकता आपल्या संघात आहे का, किंवा त्यांचं म्हणजे खरोखर स्थान आहे का काही आपल्या संघात? अतिशय स्थान आहे, कारण क्रिकेट हे एक तरीचं युद्ध आहे। क्रिकेटचा सामना त्याला युद्धाचं स्वरूप येतं, म्हणून जसं युद्धात तोफखाना हा अत्यंत आवश्यक असतो, त्याच्या पहिल्या माऱ्याने शत्रूची गाळण उडते, शत्रूची दाणादाण उडते आणि त्याचा परिणाम सबंध एकंदर निर्णयावर होत असतो। म्हणून जसं सैन्याला तोफखाना तसं प्रत्येक संघाला उत्तम तऱ्हेचे असे तुफानी गोलंदाज अत्यंत आवश्यकच आहेत। प्रत्येक संघाने, विशेषतः आपल्या भारतीय संघाने, नुसत्या मंदगतीवर अवलंबून न राहता मोठ्या अगदी कटाक्षाने आणखीन मेहनतीने चांगले असे तुफानी गोलंदाज तयार अवश्य केले पाहिजेत। म्हणजे आपल्याजवळ आज कित्येक वर्ष, म्हणजे प्रथमपासूनच असे मोठ्या तुफानी माऱ्याचे गोलंदाज नाहीत, याच्याने आपल्या संघाचं एकंदर दुहेरी नुकसान होतं। एक तर आपण शत्रूवर हल्ला करू शकत नाही, हे आवश्यक असतं जे प्रथम शत्रूची गाळण ओढणं, शत्रूचं एकंदर त्यांच्यावर दबाव आणणं, ते आपण करू शकत नाही। कारण क्रिकेटमध्ये असं आहे की त्याला मानसिक स्थैर्य जे असतं प्रतिपक्षाचं, ते प्रथम उखडून काढलं पाहिजे। त्यासाठी आपल्याजवळ एकंदर असा तुफानी मारा नसल्यामुळे आपण कमकुवत ठरतो, आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे असं मारा नसल्यामुळे आपल्या फलंदाजानं सराव मिळत नाही आणि आपले फलंदाजसुद्धा त्या दृष्टीने दुर्बळ राहतात। याचं कारण असं की आपल्याला मुळी कधीही आपल्या ह्यानं मोठ्या सामन्यात असा चांगला मारा मिळतच नाही, आणि एकदम जेव्हा आपण टेस्ट खेळतो प्रतिपक्षाविरुद्ध त्यावेळेला आपली गाळण उडते, तेव्हा या दृष्टीने सुद्धा फास्ट बॉलिंग हे पहिली आपली जब। परदेशी संघात तुम्हाला वाटत नाही की हा दुहेरी फायदा त्यांना मिळतो? उघडच आहे, कारण ते एक तऱ्हेने तुमच्यावर हल्ला करतात, आक्रमण करतात, आणि शिवाय ते तुमच्या गोलंदाजीला तोंड देतात की मंदगती गोलंदाज हे उपयोगी आहेत हे कबूल आहे, परंतु कित्येक फलंदाज असे असतात की त्यांना मंदगतीचं भय वाटत नाही, ते तिथे जपून खेळू शकून ती वेळ मारून देतात। परदेशी संघांविरुद्ध आपण विचार केला तर मला वाटतं त्यांना एक असा ॲडव्हान्टेज मिळतो, नाही का, की त्यांच्या खेळपट्ट्या, मी उदाहरणार्थ लीड्स, लॉर्ड्स, मेलबोर्न, पर्थ या सर्व खेळपट्ट्या फास्ट बॉलरला उपयुक्त म्हणा किंवा पोषक अशा केलेल्या असतात, त्यामुळे त्यांना त्याचा जास्त फायदा उठवता येतो फास्ट बॉलरला। तो फायदा उठवल्यामुळे नॅचरली त्यांच्याकडे जास्त फास्ट बॉलर्स तयार होतात। हे असं आहे खरं की आपण आतापर्यंत काय होतो की मंदगती आणि फसवी गोलंदाज जे आहेत त्याच्यावर अवलंबून राहतो। बेदी आहे, प्रसन्न आहे, चंद्रशेखर आहे, ते आपल्याला एकंदर तरुण नेतील अशी आपली एक भ्रामक समजूत आहे। त्यामुळे आपण या तुफानी माऱ्याकडे लक्षच कधी दिलेलं नाही आणि म्हणून आपल्या मंदगती गोलंदाजांना अनुकूल राहील अशा खेळपट्ट्या ठेवण्याकडे साधारण प्रवृत्ती असते। कारण टेस्ट सामन्यात काय आहे की एक तर तो सामना 5 दिवस चालला पाहिजे ही एक असते, म्हणून उत्तम तऱ्हेची अगदी अशी चांगली गुळगुळीत अशी खेळपट्टी ठेवायची अशी प्रवृत्ती असते। त्यांना दुसरा पण फायदा नाही का वाटत तुम्हाला की त्यांना प्रकृती आणि हवामान या दोन्ही गोष्टीचं वरदानच आहे, शरीर प्रकृती आणि आरोग्य हे चांगलं असायलाच पाहिजे फास्ट बॉलर? अवश्यच, ही पहिलीच गोष्ट आहे, त्याशिवाय क्रिकेट हे अशक्यच आहे। परंतु मग जर एखादाची शरीर प्रकृती नसेल चांगली किंवा त्याची इतर गोष्टी त्याला नसतील, परंतु तो मेहनतीने तयार होऊ शकणार नाही का तुम्हाला? अवश्य होईल, परंतु म्हणूनच की आपण हिंदुस्थानात काय केलं पाहिजे की सर्वसामान्य लोकांना क्रिकेट सारखा हा खर्ची खेळ काही परवडणारा नाहीये, म्हणून अशा निवडक मुलांना परिश्रम करून त्यांच्यावर जर मेहनत घेतली तर खास तुम्हाला चांगले क्रिकेटर्स मिळतील, चांगले फास्ट बॉलर्स मिळतील। काका तुम्ही केव्हापासून सुरुवात केलीत क्रिकेटला? माझी मी वयाच्या 14-15 वर्षापासून सुरुवात केली पुण्यात, आणि आमच्या पुढे आदर्श म्हणजे त्यावेळेला प्रेसिडेन्सी मॅच साधारण तुम्हाला आठवेल किती साली? म्हणजे मी साधारण 1906 साली पहिला मोठा सामना इंटर स्कूल खेळलो, तेव्हा त्यावेळेला आमच्या पुढे आदर्श म्हणजे मुंबईचे पारशी आणखीन जे इंग्रज संघ असत त्यांच्या पुण्यात मोठ्या मॅचेस होत, प्रेसिडेन्सी मॅचेस, प्रेसिडेन्सी त्याला म्हणत, कारण प्रेसिडेन्सी म्हणजे युरोपियन्स वर्सेस पारसी।
ते सामने आम्ही पाहत होतो. तसंच रणजी, रणजीने इंग्लंडमध्ये त्यावेळेला 1898 साली मोठा पराक्रम केला होता. सबन इंग्लंडमध्ये त्याचा पहिला क्रम आलेला होता, सरासरी तो पहिला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी इंग्लंडकडनं शतक काढलेलं होतं, तेव्हा त्याचंही एक तऱ्हेचा आम्हाला उत्तेजन मिळत गेलं. त्याचे पराक्रम आम्ही ऐकत होतो. रणजी पुण्यात आलेलाही होता एकदा, त्याचाही खेळ आम्ही पाहिलेला होता. तर या सगळ्याचा परिणाम होऊन मी स्वतः आणि माझे बंधू असे आम्ही क्रिकेटला सुरुवात केली. आणखीन पुण्याच्या नूतन मराठीत आम्ही तिथे प्रवेश घेतला आणि तिथून माझ्या खेळाची सुरुवात झाली. पहिला मला वाटतं तिरंगी सामना खेळलात ना तुम्ही? हा, मी प्रथम पहिला माझा सामना जो झाला तो तिरंगी, म्हणजे 1905 ते 1912 पर्यंत पारसी, हिंदू आणि युरोपियन्स हे तीनच संघ सामने मुंबईला खेळले. जातीय सामने होत असत, त्यांचे मुंबईला सामने होत असत. तेव्हा प्रथम माझा, मी कॉलेजमध्ये चांगला खेळल्यामुळे आम्ही फर्ग्युसनकडे, मी फर्ग्युसनचा विद्यार्थी होतो कॉलेजमध्ये, आणि आमचा शेवटचा सामना झेवियरच्या विरुद्ध झाला मुंबईत, आणि त्यात माझ्या 55 रन झाऊन आम्ही तो सामना जिंकल्यामुळे माझ्याकडे हिंदू निवड समितीचं लक्ष गेलं आणि त्यांनी मला त्या जातीय सामने, मी त्यावेळेला ते तिरंगी म्हणजे जातीय तत्वावर होते ते, आणि त्यात मला प्रथम प्रवेश मिळाला 1911 साली. आणि तिथून माझं हे असं जे रिप्रेझेंटेटिव्ह क्रिकेट म्हणतात त्याला सुरुवात झाली. तुम्हाला असं लक्षात राहिलेले कुठले सामने वाटतात तुमचे? माझं ह्याच पुढे काय झालं, 13 सालापासून मुस्लिम सुद्धा या याच्यात आले आणि जातीय सामने हे चौरंगी झाले की हिंदू, पारसी, युरोपियन्स आणि मुसलमान या चारामध्ये सामने होऊ लागले. आणि माझ्या आठवणीत राहील सर्वात मला चांगला जिथे पराक्रम गाजवता आला तो म्हणजे 1916 साली. त्यावेळेला युरोपियन संघ फार प्रबळ होता, त्यात टॅरेंट म्हणून एक होता, तो ऑस्ट्रेलियात आणि इंग्लंडमध्ये अतिशय नावाजलेला असा गोलंदाज होता, फलंदाज सुद्धा. आणि त्याच्या विरुद्ध इंग्लंडमध्ये काउंटीमध्ये खेळत होता, इंग्लंडमध्ये मिडल सिक्स काउंटीमधनं खेळत होता आणि अत्यंत फार उत्तम, म्हणजे आपला बेदी जसा डावखोर आहे त्या बेदीपेक्षा अत्यंत अचूक आणि प्रभावी ज्याची फिरकी होती असा तो होता. पुष्कळ त्याने पराक्रम गाजवले. तो इथे युरोपियन्सकडनं होता आणि त्या सामन्यात 1916 युरोपियन्स विरुद्ध माझ्या पहिल्या डावात 73 नावा नाबाद, दोन्ही याच्यात मी नाबाद राहिलो आणि दुसऱ्या याच्यात 60 झाल्या. म्हणजे हिंदू संघात त्यावेळेला कुणीही दुसरा टिकला नाही. मला आठवणीत राहण्याचं सामन्याचं कारण म्हणजे सी के नायडूला प्रथमच, माझ्यापेक्षा सी के नायडू 3 वर्षांनी लहान होता वयाने, आणि त्या 16 साली सी के नायडूला प्रथम नागपूरहून बोलावून हिंदू संघात त्याचा अंतर्भाव केला होता. तर तो सामना म्हणजे मी दोन्ही वेळेला नाबाद राहिलो आणि ती मोठी फार माझी वाखाणणी झाली त्यावेळेला. काका तुम्ही वयाच्या 54 वर्षापर्यंत प्रथम दर्जाच्या सामन्यात खेळलात, तर तुम्ही वयाच्या काय 48 वर्षी तुम्ही मुंबई विरुद्ध खेळताना 243 धावा केल्यात. माझे 2-4 सामने असे एकंदर 10-10 वर्षाच्या अंतराने लक्षात राहतील असे झाले. 1926 साली प्रथमच MCCचा संघ इथे गिलिगनच्या नेतृत्वाखाली धाडण्यात आला होता. त्या सामना टेस्ट असा नव्हता कारण त्यावेळेला आपला कंट्रोल बोर्डच नव्हता, म्हणजे ऑफिशियली आपला बा हा टेस्ट सामना असं काही म्हणता येत नव्हतं. अनऑफिशियल टेस्ट. तेव्हा त्या सामन्यात मी अखिल भारतीय संघातर्फे 146 धावा काढल्या. हा माझा एक चांगला त्यावेळेचा नमूद करण्याजोगता एकंदर कामगिरी झालेली होती. त्यानंतर 1936 साली 10 वर्षांनी टेनिसनचा संघ असा झालेला होता, MCCचा टेनिसनच्या नेतृत्वाखाली. किती साली तो? 1936 साली. तेव्हा त्या सामन्यात सुद्धा आपल्या पुना क्लबवर माझ्या 116 धावा झालेल्या होत्या आणि माझा खेळ त्यावेळेला फारच सफाईदार आणि अगदी कोणताही दोष नसलेला असा झाला की मला त्यावेळेला असं वाटत होतं की मी कधी बादच व्हायचा नाही, इतकं तो चांगला आणि मला सगळ्यात चांगला वाटणारा असा तो खेळ होता. मला वाटतं भारतातल्या तुम्ही बहुतेक सगळ्या खेळपट्ट्यांवर खेळला असाल, नाही का? बहुतेक त्या काळातले बहुतेक सगळे गोलंदाजांच्या विरुद्ध तुम्ही खेळला असाल. नाही, असं सगळीकडे खेळू शकलो नाही मी, पण जेव्हा 1940 साली आम्ही दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली त्यावेळेला मात्र आम्हाला सगळीकडनं निमंत्रण आली की आम्ही कराचीला खेळायला गेलो होतो, बंगालमध्ये मी कलकत्त्याला खेळलो. तेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व तुम्ही? महाराष्ट्राचं नेतृत्व माझ्याकडे होतं आणि आम्ही 2 साल लागोपाठ 1939 साली आणि 40 साली रणजी करंडक जिंकला. त्या 40 सालचा विशेष म्हणजे मुंबई प्रबळ संघ जो
त्याच्या विरुद्ध माझ्या 246 धावाहून आम्ही अगदी 25 धावाच्या, आमच्या झाल्या 675 आणि त्यांच्या 650. मी ते सुद्धा मोठ्या कौतुकाने असे, आमचं 675चा प्रचंड डोंगर जरी होता तरी त्यांनी कोणत्याही तऱ्हेने धीर न सोडता ते आक्रमण करीत करीत ते 650 धावापर्यंत आलेले होते. परंतु पुढे त्यांचं कम नशिबानी त्याचा तो डाव हुकला आणि आम्हाला 25 धावांनी पहिल्या तो 6 दिवस तो सामना चाललेला होता, 675 आणि त्यांच्या 650. तर त्यात माझ्या धावा या सर्वोत्कृष्ट अशा झाल्यामुळे आम्हाला तो जय मिळाला. नवीन रन्स केले होते तो माझ्या 246 तेव्हा तो सामना, कारण त्यापुढे मग आम्ही मुंबईची एकंदर ही जी मध्ये अडथळा होता तो दूर झाल्यावर आम्ही जाऊन मद्रासला त्यांचा पराभव करून मद्रास इथे आम्ही रणजी करंडक दुसऱ्यांदा जिंकला. तो 1940 साली, मी 48 वर्षाचा त्यावेळेस होतो. त्यानंतर मग पुढे 43 साली माझे प्रत्येक डावात एक एक शतक झालेलं आहे नवानगरीच्या विरुद्ध रणजीत, की पहिल्या डावात 105 आणि दुसऱ्या डावात 140 असं, हे असं मान क्वचितच आहे आपल्या भारतात 10-1 लोकांना मिळालेलं आहे की रणजी करंडकात प्रत्येक डावात शतक करायचं असं. आणि शेवटचा माझा शेवटचा सामना हा 1946 झाला, मी त्यावेळेला 54 वर्षाचा होतो. तर त्यावेळेला दक्षिण विभाग आणि विरुद्ध पश्चिम विभाग असे, कारण जसं हल्ली दुलीप करंडक आपला आहे तुम्ही केलं होतं त्याचं नेतृत्व, दुलीप करंडक जसं आहे की झोन वाईज की प्रत्येक झोनचे, तेव्हा तो पहिला तसा सामना बोर्डाने आखलेला होता. आणि त्यात माझ्याकडे आम्हाला महाराष्ट्राला घातलं होतं दक्षिण विभागात, तेव्हा मला ते नेतृत्व दिलेलं होतं कारण माझे पूर्वीचे चांगले पराक्रम होते. तेव्हा मी दक्षिण विभागाचा नेता होतो आणि इकडे विजय मर्चंट होते. तेव्हा मुख्य म्हणजे तिथे आमच्याकडे एक दोन चौघ चांगले होते, बाकी अगदी सामान्य असे होते. आणि पश्चिम विभागात मात्र मर्चंट, मोदी, हजारे, मंकड, फडकर हे सगळे अधिकारी, अमीरिलाही, म्हणजे एक जात स्टार्स होते, सगळे स्टार्स टीम होती ती. परंतु असं असताना क्रिकेटचा खेळ जसा आहे की तुम्ही धीर न सोडता जर लढलात तर तुम्हाला जयाची आशा असते की 100 एखाद्या वेळेला जय जरी, परंतु तो मिळण्याची तुम्ही आशा आणखीन विश्वास धरूनच लढलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आम्ही या मोठ्या संघाचा 30-1 पराभव केला. आणि तुम्ही आता एवढे बरेच संघांविरुद्ध खेळलात किंवा भारतात बहुतेक सगळ्या खेळपट्ट्यांवर खेळलात, तर तुम्हाला असे कोण द्रुतगती गोलंदाज आढळले की असे लक्षात राहण्यासारखे तुमच्या काळातले? माझ्या काळात म्हणजे चौरंगी सामन्यात 1913 चन्नाराण म्हणून एक असा काटकुळा असा, परंतु त्याची बॉलिंगची पद्धतच अशी होती की सबन शरीर तो तिरकमटा असा वाकावा, स्प्रिंग सुटल्यासारखी, आणि 5-6 पावलंच तो स्टार्ट घ्यायचा, परंतु त्या चेंडूला भयंकर वेग यायचा. म्हणजे एक तऱ्हेचे त्याला ते कौशल्य साधून गेलं होतं की त्याची उडी शेवटची आणि स्प्रिंग सारखं सबन शरीर वाकायचं, तो एक मला झाला. नंतर मग 20 सालापासून रामजी म्हणून हा फार चांगला असा, जसा हॉल ग्रिफिथ वगैरे हे धिप्पाड तसा तो हिंदूंचा धिप्पाड, हिंदूंच्याकडनं तो पुष्कळ चांगली त्यांनी गोलंदाजी केली, तो होता एक हल्लीच्या फास्ट बॉलर्स पेक्षा नक्कीच हे सगळे. नंतर मग निसार म्हणून होता, त्यांनी पुष्कळ इंग्लंडमध्ये 1932-33 साली त्यांनी फार चांगली कामगिरी केली की टेस्टमध्ये त्यांनी सटक्लिफ वगैरे यांचे पहिले 3-4 अगदी सहज बळी घेतलेले होते आणि इंग्रज संघाला मोठा धक्का दिलेला होता. तेव्हा तो निसार एक चांगला, अमर सिंग उत्तमपैकी होता, पुढे मग फडकर, आपलं सोनी, रंगा सोनी महाराष्ट्राकडनं, हे सुद्धा पुढे रमाकांत देसाई. अशा तऱ्हेचे गोलंदाज आता काही तयार होत नाहीत, नाही का, एवढे सुद्धा या इतक्या प्रतीचे आता तयार होत नाहीत. म्हणजे तितकी मेहनत आपण मंदगतीवर जास्ती विसंबून राहिल्यामुळे इकडे अशा तऱ्हेचे एकंदर मेहनत करायची हे आपल्याकडे आता कमी होत चाललेलं आहे आणि त्यामुळे एकंदर चांगला असा तुफानी मारा आपल्याकडे नाही आहे. निर्माण करण्यासाठी काही योजना आहेत का? अशा योजना आहेत. उदाहरणार्थ माझा क्रिकेट ट्रस्ट आहे, मला 4 वर्षापूर्वी माझ्या इथल्या पुण्याच्या मित्रमंडळींनी एक मोठा सामना गौरव सामना, बेनिफिट मॅच, बेनिफिट म्हणण्यापेक्षा गौरव होतं, कारण बेनिफिट मी बेनिफिटचा अर्थ असा तुम्हाला बेनिफिट होतो. मी तिथे अगोदरच त्यांना सांगितलं होतं की तुमचे जे हे आहेत बेनिफिट वगैरे,
तो मला स्वतः काही त्याच्यात क्रिकेट मधनं पैसा नको, मी क्रिकेटला देणार आहे, क्रिकेट मधनं मला पैसा नको. तेव्हा ते जो मला त्याने दिला 1 लाखापर्यंत निधी, तो मी त्याचा ट्रस्ट केला. आणि ते ट्रस्टची अट म्हणजे अशी की दरसाल फक्त व्याजच खर्च करायचं आणि ते शालेय आणि कॉलेज विद्यार्थ्यावर करायचं. तसे आम्ही 3 नेट चालवतो, निवडक पुण्यातल्या शाळेतली. किती विद्यार्थी आहेत पुण्यातली? ज्युनियर म्हणजे 13 ते 15ची अशी 25 मुलं, 15 ते 18 पर्यंतची 25 आणि कॉलेजमधली 25 अशी निवडक मुलं आणून त्यांच्यावर शिक्षण करायचं. आम्ही एक चांगला कोच नेमलेला आहे. कोण? राजा ओक म्हणून आहे तो. असं चांगले खेळाडू, पूर्वीचे अनुभवी, त्याने चांगल्या स्टेट बँकेत सुद्धा एक योजना आहे नाही का काका? आणि स्टेट बँकेने सुद्धा आता हे घेतलेलं आहे. हा स्टेट बँकेचा जी योजना आहे ही आतापर्यंत कुणी अशी अंमलात आणलेली नव्हती. खूप खर्च करतात खूप, म्हणजे त्यांनी नुसतंच त्याला शिक्षण द्यायचं असं नाही, तर त्याचा आहार त्याला चांगला द्यायचा, सकाळी व रोज त्याला पौष्टिक आहार मिळेल अशी व्यवस्था करायची, त्याला बूट म्हणा, त्याला एकंदर साहित्य खेळायचं सगळं द्यायचं, नोकरी सुद्धा जर नसली कोणाला तर असं त्यांना द्यायची, आणि मॅचेस चांगल्या त्यांना द्यायच्या, असं अगदी सर्वंकष म्हणतात जो, अशी ती योजना आहे. आणि ही 3 वर्ष राबवायची अशी त्यांची योजना आहे. तिथे कोण शिकवतो? कोण तिथे? कमल भांडारकर म्हणून जे महाराष्ट्राचे जुने खेळाडू आहेत, त्यांनी रेकॉर्ड केलं होतं पूर्वी. हा, त्यांनी एकदा 1948 साली 400 वरती निंबाळकर त्यांची अशी भागीदारी होती, तेव्हा त्यानं तिथे शिक्षक म्हणून नेमलेलं आहे. तुम्ही एवढं प्रदीर्घ तुमची 70 वर्षाची तपश्चर्या आहे क्रिकेटमधली, तर तुम्हाला लक्षात राहणारख्या व्यक्ती किंवा असा काही प्रसंग तुम्हाला आठवतो का की? क्रिकेटच्या खेळाला इंग्लिशमध्ये गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी, की ह्या खेळात असे अकल्पित असे प्रसंग येतात. त्याचं मला एक आठवण, 1930 साली नगर जिमखाना आणि PYC जिमखाना असं सामना, मी PYCचा कर्णधार होतो, तर त्यावेळेला त्यांच्या झाल्या होत्या एकंदर, आमच्या प्रथम आम्ही एकंदर फलंदाजी केली, आमच्या 60 झाल्या होत्या आणि ते आले आणि त्यांचे 5 बाद 55 झाले आणि 5 धावा फक्त करायच्या होत्या आणि सहज ते सामना जिंकतील अशी एकंदर अपेक्षा होती. तेव्हा अशा वेळेला मला बुद्धी झाली की आपण एकदा आता आपली गोलंदाजी करून पाहावी, आणि म्हणून मी चेंडू घेतला, तो मध्यमगती गोलंदाज मी त्यावेळेला होतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे की 5 चेंडूमध्ये लागोपाठ मला 5 बळी मिळाले आणि ते बोल्ड, असं म्हणून तो सामना मी 5 धावांनी जिंकला. म्हणजे फार ग्लोरियस अनसर्टन्टी, म्हणजे म्हणून याचं असं की कुणीही कधी उमेद सोडता उपयोग नाही, लढाऊ वृत्ती शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. आणि दुसरा एक मला प्रसंग असा आठवतो, 30 साली आम्ही हैदराबादला खेळत होतो, त्यावेळेला तिथे मी स्लिपमध्ये होतो, आमचं प्रथम क्षेत्ररक्षण होतं, मी स्लिपमध्ये आणि सिके दाडू दुसऱ्या स्लिपमध्ये होतं जवळजवळ. तेव्हा एक चेंडू जो पहिला सुरुवातीचा अत्यंत जोरात आमच्या गोलंदाजाने टाकलेला होता आणि तो चेंडू फलंदाजाच्या बॅटीवरून निसटून स्लिप पहिल्या स्लिपकडे आला, पण तो इतक्या जोरात आला सुरुवातीचा की मला तो चेंडू दिसला नाही, माझ्या जे कपाळावर आदळला इतक्या जोरात की भिंतीवर जसा आदळावा तसं. आणि तो चेंडू शेजारची सिके नाडू जो होता त्याच्याकडे उडाला आणि त्याने तो झेलला आणि असं झालं, तुम्ही हॉस्पिटलमध्ये, बॅट्समॅन गेला तंबूत परत आणि मला मात्र हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, असं 2 विरुद्ध दिशेला आम्ही निघून गेलो. क्रिकेटमध्ये सगळ्यात तडफदार खेळाडू जो माझ्या लक्षात आला तो सिके नाडू होता. जेव्हा 1926 साली MCC मागे सांगितलं गिलिगनचा संघ आला होता आणि MCC वर्सेस हिंदूज असा सामना झाला 3 दिवसाचा, त्यावेळेला CK नायडूची माझी भागीदारी होती प्रथम, तेव्हा मी बाद झालो लवकर. आणि CK नायडू खेळता असताना त्याचा एक चेंडू त्यांनी मारला जो, तो असा बॉलरच्या डोक्यावर उंच गेला आणि उन्हामुळे त्या गोलंदाजाला तो काही दिसला नाही आणि नायडूला तिथे जीवदान मिळालं. पण त्यानंतर नायडूंनी अगदी एकंदर सबंध आपलं धैर्य एकवटून करून हल्ला सुरू केला त्यांच्या गोलंदाजावर आणि आश्चर्याची म्हणजे त्यांनी ओळी एकंदर त्या ह्याच्यात 11 षटकार मारले, सिक्सर्स 11 मॅच तुम्ही खेळला ती? हा, ती मी खेळलो, रेकॉर्ड केलं त्याची. ती माझी जी मी 146 केल्या त्या ऑल इंडियातर्फे केल्या, नायडू जे होते हे ह्याच्यात हिंदूतर्फे, हिंदू संघातर्फे, पण नायडूचा त्यावेळेचा खेळ अप्रतिम झाला, म्हणजे की इतकी त्या आमच्या प्रतिपक्षाला सुद्धा
इंग्रज संघाला सुद्धा कल्पना नव्हती की इतकं तडफदार खेळ होईल. आणि त्या संघामुळे नायडू हे जास्ती लोकांना माहिती झाले. मी बघा क्रिकेटच्या 4-5 पिढ्या पाहिल्यात. तुमच्याजवळ इतकं क्रिकेटचं भांडार आहे की तुमच्याजवळ जेवढं बोलू तेवढं थोडंच आहे. तर वेळेमुळे आपण आज सर्वच इथे बांधले गेलो, त्यामुळे आपण इथेच पुरं करूया. माझ्या युवक मित्रांतर्फे तुमचे आभार मानतो. हा, आपल्या जर एकंदर तरुण पिढीला याच्यापासून काही बाबा जर स्फूर्ती झाली आणि या क्रिकेट सारखा खेळ जर आपण तितका तो आता पत्करला आणि त्याच्यात आकर्षकपणा आहे तर चांगल्या याने येऊन मेहनत करून त्याच्यात पुढे आलं पाहिजे, तरच ही आदली जे एकंदर सवलती सुखसोयी निर्माण होत आहेत त्याचा फायदा मिळेल आणि त्या खेळाडूचं भवितव्य सुद्धा चांगलं होईल. कारण खेळात आता हा व्यवसाय म्हणून करण्याजोगा आहे. जो आहे लायक त्याला पुढे, जसं टेनिसमध्ये आहे की अत्यंत त्याचं भवितव्य उज्ज्वल आहे. खेळात तुम्हाला सबंध कमाई आयुष्याची जी आर्थिक करता येईल ती या 5-6 वर्षात करता येईल, असं क्रिकेटमध्ये सुद्धा होणार आहे पुढे लवकरच. त्याला आपले उत्तम जे तरुण असतील त्यांनी पुढे येऊन त्याच्यावर मेहनत करून प्रगती केली पाहिजे, तो दर्जावरचा उच्च दर्जा गाठला पाहिजे.